नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्या स्टुडिओत आला एक विशीतला तरुण अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शकही. शाळेत असताना नाटकात काम केल्यानंतर त्याला मिळाला तो थेट बालक पालक हा सिनेमा, आणि त्याच्या पहिल्या सिनेमातल्या अभिनयामुळे त्याला ओळख मिळवून दिली. त्यानंतर बेदुणे 10 या मालिकेतून तो आपल्या भेटीला आला. त्यानं दादू ही शॉर्ट फिल्म ही दिग्दर्शित केली आहे. कॉलेज करता करता तो मालिका सिनेमांमध्ये कामही करतो, तसंच त्याचं लिखाणही चालू असतं. आता त्याचा मांजा हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. याच निमित्तानं स्वागत करूया सेलिब्रिटी अँकर रोहित फाळके याचं. रोहित, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं. तुझ्या करिअरविषयी, तुझ्या मांजा या नव्या सिनेमाविषयी आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. मात्र आज आधी आपण सुरुवात करणार आहोत ती बातम्यांनी. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलं आणि विणेकरी, टाळकरी आणि वारकऱ्यांनी तुकोबांच्या नामाचा एकच जयघोष केला. विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण देहूनगरीचा परिसर निघाला. आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम हा इमानदार वाड्यात असणार आहे. तर शनिवार सकाळी जगद्गुरूंच्या पालखी ही अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावर भेट देऊन निगडीला दुपारचे झी 24 तास यंदा आनंदवारीमधून संतांच्या भावभक्तीबरोबरच घेऊन येत आहे एक विशेष उपक्रम, स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास. पाहूया झी 24 तासची संपूर्ण आनंदवारी व्यापणारी अनोखी मोहीम. वारी आणि वारकरी यांच्या अतूट नात्याचं प्रतिबिंब म्हणजे पंढरी जीवन. याच नात्याचे विविध बंद उलगडत झी 24 तासची आनंदवारी दरवर्षी वारकऱ्यांशी संवाद साधत असते. भावभक्तीचा अनोखा संगम असणाऱ्या या वारकऱ्यांच्या मेळ्याला आणखीन एका उपक्रमाची जोड देण्याचा संकल्प झी 24 तासनं हाती घेतलाय. स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास या संकल्पनेद्वारे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील 4 आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील 4 अशा एकूण 8 सर्वोत्कृष्ट दिंड्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमची दिंडी असेल स्वच्छ, तर तुमची दिंडी ठरेल सर्वोत्कृष्ट. याबाबत जी दिंडी पंढरपूर पर्यंत सातत्य, स्वयंशिस्त आणि पर्यावरण विषयक परिणामकारक उल्लेखनीय ठरेल अशा दिंडीचा झी 24 तासच्या वतीनं पंढरपूर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या खास उपस्थितीत आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वोत्कृष्ट दिंडी म्हणून विशेष गौरव करण्यात येईल. विठ्ठलाची वारी हे महाराष्ट्राचं भूषण आहे, किंबहुना संपूर्ण जगामधली अशी एकमेव घटना असेल जिथे लाखो लोक शेकडो मैल 20-25 दिवस पायी चालतात, एक शिस्तबद्ध आयुष्य जगतात आणि एक आध्यात्मिक आनंद अनुभवतात. परंतु या सगळ्या काळामध्ये ते प्रवास करताना आपली शुद्धता, वैयक्तिक स्वच्छता पाळतात का? आपण जिथे राहतो त्या गावची शुद्धता आणि स्वच्छता पाळतात का? सार्वजनिक स्वच्छतेचे नियम पाळतात का? हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये तिथे अनेक रोगांचा फैलाव झाला, त्याला कारण सार्वजनिक स्वच्छतेकडे झालेली हेळसांडे आहे. म्हणूनच झी 24 तासनी आपल्या परंपरेला अनुसरूनच एक मिशन हाती घेतलं, स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास. याच्यामध्ये सर्वात जी सुंदर वारी असेल की जी आपला परिसर स्वच्छ ठेवेल, स्वतः स्वच्छतेच्या सगळ्या नियमांचं पालन करेल, म्हणजे कुणी रस्त्यावर थुंकणार नाही, प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, आपला एकूणच वारीतला सगळा वावर असेल तो स्वच्छ ठेवेल, त्या वारीला आणि ज्या गावातनं ती वारी जात असेल त्या गावाला, अशा दोघांना आम्ही सन्मानित करतो आहे. एक प्रकारे स्वच्छतेचा ध्यास हाच विठ्ठलाचा ध्यास आहे. हाच संदेश झी 24 तासच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोचावा म्हणून हा आमचा खटाट होता. झी 24 तासचा हा उपक्रम दिंडी आणि वारकरी एवढाच मर्यादित नाहीये. ग्लोबल वॉर्मिंगच्या छायेत असणाऱ्या आपल्या प्रत्येकाला पर्यावरणाचं महत्व आता आणखीन प्रकर्षाने जाणवू लागलंय. म्हणूनच वारीच्या वाट्यावर असणाऱ्या प्रत्येक गावाला आणि शाळांनाही आम्ही या उपक्रमात सहभागी करून घेतोय. आता सध्या हे स्पर्धेचं युग आहे, तसेच प्रसिद्धीचं देखील युग आहे आणि प्रत्येकजण प्रसिद्धीसाठी धडपडत असतो. त्या दिंडीच्या चालकाला किंवा त्यातील वारकऱ्यांना देखील जर आपण स्वच्छता राखली आणि आपण जर आपल्या घरच्यांना देखील आपण त्या निमित्ताने दिसत असू की आम्ही आता स्वच्छ राहिलो बरं का, तर घरचे देखील आवर्जून बघतील आणि त्या निमित्ताने आम्ही काहीतरी ह्याच्यात वेगळे पण करतोय आणि वारी करता करताच आम्ही स्वच्छता देखील राखतोय ह्याचा त्यांना अभिमान वाटेल. आणि स्वच्छ दिंडी जर त्यांची असेल, व्यसनमुक्त जर दिंडी असेल, तर त्याचा निश्चित त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि समाजाला देखील अभिमान वाटेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे सकारात्मक बदल यातून आपलं भविष्यात दिसून येतील असा मला ठाम विश्वास आहे. ज्या गावात पर्यावरण विषयी आणि स्वच्छतेविषयी विशेष जनजागृती दिसेल
त्या गावाचा आणि त्या गावातील शाळेचाही झी चोवीस तासच्या वतीनं विशेष गौरव केला जाणार आहे. यासाठी झी चोवीस तासनं एक विशेष प्रतिज्ञाही तयार केली आहे. या निमित्तानं वारीच्या वाटेवरील गावांमधील शाळांना आम्ही या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करीत आहोत. चला तर मग भा तयार, आपण सर्वच जण मिळून स्वच्छतेचा ध्यास झी चोवीस तास असा जयघोष करत पंढरीची वाट आणि देहातील माऊली उज्ज्वल करूया. ब्युरो रिपोर्ट झी मीडिया. दरम्यान याच विषयी रोहित तुझ्याशी बोलायचं आहे. स्वच्छतेचा ध्यास झी चोवीस तास अशी एक अनोखी मोहीम आम्ही राबवत आहोत या वारीमध्ये. ज्या वारी स्वच्छ असतील त्या सर्वोत्कृष्ट म्हणून निवडण्यात येतील. या निमित्तानं तुला काही संदेश द्यावा असं वाटतो एखाद्या कवितेतून किंवा शायरीतून? स्वच्छतेबद्दल म्हणायला गेलं तर खरं तर आत्ता ते खूप मोठं गरजेची गोष्ट आहे. आणि मी लोकांना आत्ता बघतोय सध्या हे स्वच्छता अभियान जेव्हा सुरू केलं मोदीजींनी त्याच्यानंतर लोक इवन स्टेशनवरती सुद्धा प्लास्टिक वगैरे कुठे फेकलेलं असेल स्वतः आपल्याकडे घेतात, बॅगेत ठेवतात आणि मग निघून जातात. आणि हे वारकरी किंवा हे जे आपले सगळे बांधव आहेत हे असे एकत्र येतात, इथे कुठे धर्माचा किंवा ह्याचा काही इश्यू होत नाही. आणि जे इंटॉलरन्स सध्या भारतात जे खूप वाढलं होतं त्याबद्दल मी मध्यंतरी एक शेर लिहिला होता. तर तो असा आहे की आजकल लोक तस्वीरें भी ब्लॅक अँड व्हाईट खींचने लगे हैं. जे इंस्टावरती असतं ते तर आजकल लोक तस्वीरें भी ब्लॅक अँड व्हाईट खींचने लगे हैं, धर्मों के साथ होली खेलने में रंग जो खत्म हो गए. अरे वा, सुंदर सुंदर. नक्कीच आपण यानंतर आता आणखीन बरंच काही बोलायचंय, मात्र पुन्हा एकदा आपण आता बातम्यांकडे वळूया. झी चोवीस तास, रहा एक पाऊल पुढे.